नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्टिफिकेट कोर्सेसचा स्पेशल ॲडमिशन ड्राईव्ह. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच आहे की माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी वेगवेगळे विषय घेऊन आपणासमोर येत असतो आणि या विषयांच्या माध्यमातून आपणास आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती मी माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्स मधून आपणापर्यंत पोचवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच आहे की मागच्याच आठवड्यामध्ये मी तुमच्यासोबत एक महत्त्वाचा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास एक महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली होती. आणि त्या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितलं होतं की जर तुम्हाला ॲटोनॉमस कॉलेजेसची डिग्री मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या परीक्षांसोबत किंवा तुमच्या विषयांसोबतच तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि यासाठी मी एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की जर तुम्ही सर्टिफिकेट कोर्सेस करत नसाल तर तुम्हाला तुमची डिग्री मिळणार नाही. त्याच संदर्भात आणखी एक महत्त्वाचा आज व्हिडिओ मी शेअर करत आहे. महाविद्यालयाने आजच एक सर्टिफिकेट कोर्सेससाठी स्पेशल ड्राईव्ह तयार केला आहे आणि या ड्राईव्हच्या माध्यमातून तुमचे सर्टिफिकेट कोर्सेसचे ॲडमिशन्स केले जातील आणि ते ॲडमिशन्स आणि त्या ॲडमिशनच्या मार्फत किंवा त्या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घेऊन तुमचे सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट करता येतील. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणापर्यंत एक आवश्यक अशी महत्त्वाची अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना आणि भगिनींना आणि सर्व विद्यार्थी मित्रांना मैत्रिणींना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये जी काही मी माहिती आपणास सांगितलेली आहे ती माहिती काळजीपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे तुम्ही सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी आपणा सर्वांना विनंती करतो, जर आपण या अकॅडमिक यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्समध्ये आपण नवीन असाल तर तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळतील. तसेच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमची महत्त्वपूर्ण अशी कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण काय आहे सर्टिफिकेट कोर्सेसचा स्पेशल ॲडमिशन ड्राईव्ह. जसं की मी म्हटलं की ज्या विद्यार्थ्यांसाठी हा ड्राईव्ह राबवला जातो आहे ते विद्यार्थी कोण आहेत ते अगोदर बघूयात आणि हा स्पेशल ड्राईव्ह काय आहे ते सुद्धा आपण सविस्तरपणे बघूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात सर्टिफिकेट कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कसं घ्याल आणि कोणती प्रोसेस फॉलो कराल, कुठून तुम्ही ॲडमिशन घ्याल, कोणत्या लिंकला जाल, या सर्व गोष्टी आपण इथं बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात हा व्हिडिओ. हा जो सर्टिफिकेट कोर्सेसचा स्पेशल ड्राईव्ह आपण घेतो आहे महाविद्यालयामध्ये, विशेषतः हा ड्राईव्ह FY साठी नाही, SY साठी नाही, तर हा जो ड्राईव्ह आहे तो आहे TYBA, TYBCOM, TYBSC, TYBSC कम्प्युटर सायन्स, TYBBA, TYBBCA ज्याला आपण BCA म्हणतो, TYBELIEVE आणि BVOC मुलांसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो स्पेशल ड्राईव्ह आपण सर्टिफिकेट कोर्सेसच्या ॲडमिशनचा घेतो आहे ज्याच्यामध्ये आपण TYBA, BCOM, BSc, BSc कम्प्युटर सायन्स, BBA, BCA आणि BELIEVE आणि BVOC या विद्यार्थ्यांसाठी हा स्पेशल ड्राईव्ह घेतला जाणार आहे. तर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येऊ शकतो की हा स्पेशल ड्राईव्ह का घेतला जात आहे. त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की आता हे सर्व विद्यार्थी, तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र सध्या TYच्या वर्गामध्ये आहात आणि तुम्ही ॲटोनॉमस अंडर शिकत आहात. ॲटोनॉमसचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला तुमचे सब्जेक्ट शिकत असतानाच तुम्हाला सर्टिफिकेट कोर्सेस करणं गरजेचं आहे. जसं की उदाहरण द्यायचं झालं तर BAमध्ये शिकत असाल तर तुम्हाला 5 सर्टिफिकेट कोर्सेस करणं गरजेचं आहे. BCOMमध्ये शिकत असाल तर तुम्हाला 6 सर्टिफिकेट कोर्सेस करणं गरजेचं आहे. BSCमध्ये शिकत असाल तर तुम्हाला 3 सर्टिफिकेट कोर्सेस करणं गरजेचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी कोर्स वाईज सर्टिफिकेट कोर्सेस किती करणं गरजेचं आहे याची माहिती तुम्हाला सविस्तर दिली होती. आणि आमच्या असं निदर्शनास आलं आहे, महाविद्यालयाच्या असं निदर्शनास आलेलं आहे, काही विद्यार्थी असे आहेत जे सध्या TYमध्ये शिकत आहेत परंतु त्यांचे आवश्यक असणारे सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट झालेले नाहीत आणि त्यासाठी हा सर्टिफिकेट कोर्सेसचा स्पेशल ड्राईव्ह आपण घेतो आहे. जर तुम्ही लोकांनी तुमचे सर्टिफिकेट कोर्सेस जे आवश्यक आहेत ते कंप्लीट केले नाहीत तर तुम्हाला डिग्री मिळणार नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं. जरी तुमचे सर्व विषय सुटलेले असतील, सर्व विषयामध्ये तुम्ही पास असाल, तरीसुद्धा तुम्हाला जर सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट नसतील तर डिग्री मिळणार नाही. यासाठी आपण त्या सर्व विद्यार्थ्यांना
ज्यांनी सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट केलेले नाहीत, आवश्यक असणारे सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हा स्पेशल ॲडमिशन ड्राईव्ह राबवत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायला इथं एक आवर्जून सांगायचं आहे, सध्या तुम्ही टी वाय बी ए बी कॉम बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स बी बी ए बी बी ए बी सी ए बिलीब आणि बिहोकच्या शेवटच्या सेमिस्टरला आहात. नुकतीच तुमची पाचव्या सेमिस्टरची परीक्षा झालेली आहे आणि तुम्ही आता सहाव्या सेमिस्टरमध्ये गेलेले आहात. म्हणजेच काय, तुमच्याकडे फक्त आता 6 महिने आहेत, साधारणपणे मार्च एप्रिलला तुमची परीक्षा होईल. तर या 6 महिन्यांमध्ये तुम्हाला तुमचे जे काय आवश्यक सर्टिफिकेट कोर्सेस आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही एकही सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट केलेला नसेल तर तुम्हाला जे काय आवश्यक आहेत, उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर समजा तुम्ही बी कॉममध्ये शिकत असाल तर तुम्ही समजा तुम्हाला आवश्यक असणारे 6 सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट केलेले नसतील तर या कालावधीमध्ये तुम्हाला या 6 महिन्याच्या 5 महिन्याचा जो काही कालावधी मिळतो आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला 6 सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट करणं गरजेचं आहे. तसेच जर तुम्ही 4 केले अस समजा तुम्ही 1 सर्टिफिकेट कोर्स केला असेल तर तुम्हाला 5 सर्टिफिकेट कोर्सेस करणं गरजेचं आहे. तर समजा तुम्ही 2 केले असतील तर 4 सर्टिफिकेट कोर्सेस करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही 3 केले असतील आत्तापर्यंत तर तुम्हाला बाकीचे 3 कंप्लीट करणं गरजेचं आहे. याच पद्धतीने आपल्याला तुम्हाला एक स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे की आजच्या या घडीला 5व्या सेमिस्टरमधून तुम्ही 6व्या सेमिस्टरमध्ये जात आहात. सर्व विद्यार्थ्यांनी हा स्वतःला प्रश्न विचारत आहे, जे एफ वाय एस वाय टी वाय बी बी ए बी 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 सी ए बी एस सी कम्प्युटर सायन्स बी बी ए बी बी एस सी ए बिलीब आणि बिहोकमध्ये शिकत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःला एक प्रश्न आवर्जून विचारायचा आहे की आत्तापर्यंत माझे किती सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट झालेले आहेत आणि मला किती सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे. तर तुम्ही अजून एकही सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट केलेला नसेल तर तुम्हाला बी कॉमला असाल तर 6, बी एस सीला असाल तर 3, बी एला असाल तर 5, अशा प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस तुम्हाला जे काही आवश्यक आहे तुमच्या कोर्सनुसार ते कंप्लीट करायचे आहेत. आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की बरेचसे विद्यार्थी बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी सी ए बिलीब आणि बिओकमध्ये आहेत, ज्यांनी अजून एकही सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट केलेला नाही आणि त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त 4 ते 5 महिने आहेत आणि त्या 4 ते 5 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे आवश्यक असणारे सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट करायचे आहेत. आणि जर का तुम्ही ते सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट केले नाहीत तर तुम्हाला तुमची डिग्री मिळणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्टिफिकेट कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन कसं घ्यायचं आहे. त्या अगोदर मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगतो आहे, या सर्टिफिकेट कोर्सला ॲडमिशन घेत असताना ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनसाठी जाल, तुमच्या आपल्या कॉलेजच्या वेबसाईटला जाल, त्यावेळेस तुम्हाला तिथं तुमच्या कोर्सला आवश्यक असणाऱ्या सर्टिफिकेट कोर्सेसची लिस्ट दिसेल, यादी दिसेल. त्याच लिस्टमधून तुम्हाला जे काही आवश्यक सर्टिफिकेट कोर्स आहे, समजा जर तुम्हाला 6 सर्टिफिकेट कोर्स करायचे असतील तर 6 कोर्स तुम्हाला घ्यावे लागतील. एकाच वेळी 6 कोर्सेस घेता येत नाहीत, 1 बाय 1 6 वेळा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल आणि 6 कोर्सेसला ॲडमिशन घ्यावं लागेल. जर तुम्हाला 5 सर्टिफिकेट कोर्सेस आवश्यक असतील तर तुम्हाला 5 सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन घ्यावं लागेल. जर तुम्हाला 2 सर्टिफिकेट कोर्सेस आवश्यक असतील तर तुम्हाला 2 सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन घ्यावं लागेल. तुमच्या विषयानुसार, तुमच्या डिग्रीनुसार, समजा बी कॉमचे असाल तर तिथं तुम्हाला लिस्ट येईल, समजा तुम्ही बी एस सीचे असाल तर बी एस सीसाठी आवश्यक असणाऱ्या कोर्सची लिस्ट येईल, समजा तुम्ही बी एचे असाल तर बी एसाठी आवश्यक असणाऱ्या कोर्सची लिस्ट तिथं आपोआप दिसेल आणि त्याच लिस्टमधून तुम्हाला सर्टिफिकेट कोर्सची निवड करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्टिफिकेट कोर्सेसचा स्पेशल ड्राईव्ह, जो आपण टी वाय बी ए बी कॉम बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स बी बी ए बी बी एस सी ए बिलीब आणि बिओक या वर्गांसाठी घेतला जाणार आहे, जे विद्यार्थी सध्या टी वायच्या फायनल म्हणजे कुठल्याही कोर्सच्या फायनल इयरमध्ये शिकत आहेत. का घेतला जातो आहे, जेणेकरून तुमची डिग्री रिझर्व राहू नये, तुमचा रिझल्ट होल्ड राहू नये आणि तुमचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान यामार्फत होऊ नये म्हणून हा स्पेशल ड्राईव्ह आपण घेतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ड्राईव्हचा फायदा घ्या आणि तुमच्या राहिलेल्या सर्टिफिकेट कोर्सेसला या 4 डिसेंबरपासून ॲडमिशन घ्यायला सुरुवात करा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट करा. असे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांनी ॲडमिशन घेतलेलंच नाही, त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घ्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचे सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट करा.
तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हास आवश्यक असणारी माहिती दिली आहे. अशा प्रकारची नोटीस महाविद्यालयाने आजच पब्लिश केलेली आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला 4 डिसेंबरपासून ते 11 डिसेंबरपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत. तुमच्या सर्टिफिकेट कोर्सेसला जे काही आवश्यक सर्टिफिकेट कोर्सेस तुमच्या कोर्सला लागू होतात त्यांच्यासाठी सूचना आहे. त्यानंतर 13 डिसेंबरपासून तुमचे स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत जे काही सर्टिफिकेट कोर्सेस आपण घेणार आहोत त्याचे क्लासेस सुरू होणार आहेत. आणि या सर्टिफिकेट कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला जर काही आवश्यक माहिती हवी असेल तर वेगवेगळ्या 4 शाखाप्रमाणे कोऑर्डिनेटर्सची सुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे. तुम्ही जर ही स्लाइड व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला तुमच्या शाखेनुसार जे काय कोऑर्डिनेटर आहेत त्यांची नावं आणि त्यांचे मोबाईल नंबर्स दिलेले आहेत, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आवश्यक अशी आणखी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी जो हा स्पेशल ड्राईव्ह राबवला जाणार आहे त्या संदर्भात मी आवश्यक अशी महत्त्वाची अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मला खात्री आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे आपोआप पोहोचत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमची व्हॅल्युएबल कमेंट लिहायला मात्र विसरू नका, जेणेकरून आम्ही आणखी अशा प्रकारचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी वेगळी माहिती घेऊन आपण पोहोचूयात. विशेषतः पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्टिफिकेट कोर्सला तुम्ही ॲडमिशन कसे घ्याल याचा एक डेमोच मी तुम्हाला दाखवणार आहे. मला वाटतंय तो डेमोसुद्धा तुम्हाला आवडेल. आपण इथं थांबूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.